नमस्कार, एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। एखाद्याचा बळी घेताना सामाजिक बांधिलकीचा विचार केला जात असतो, मग दिवाळी असो अथवा शिमगा। बळी घ्यायचा विचार आला की तो विचारच केला जातो, त्यानंतर मिळाली संधी की त्याचा नंदी कसा बनवायचा ही येणारी वेळच ठरवत असते। अशीच एक दुर्दैवी खुनाची घटना नाशिकच्या पातेरी शहरात घडली आहे। आधीच पूर्व वैमनस्य आणि त्यातूनच त्या युवकाने फटाके उडवू नका म्हटलं। या रागातून 10-12 जणांच्या टोळक्याने वैत्याचे सपासप वार करत या तरुणाचा निर्गुण खून केला आहे। फटाक्या फोडण्यावरून आणि पूर्व वैमनस्यातून काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास काही मित्रांनी मिळून पाथर्डी गावालगत असणाऱ्या स्वराज्य नगर येथे आपल्या मित्राचीच कोयत्याने सपासप वार करून खून केला आहे। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे संशयित आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यातील काही आरोपींना ताब्यात घेतलं आहे। ऐन दिवाळी सणात खुनाची घटना घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झालं आहे। गौरव तुकाराम आखाडे वय 31 असं मृत तरुणाचे नाव आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले की पाथर्डी गावालगत असणाऱ्या स्वराज्य नगर येथे काल रात्री 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान इमारतीच्या खाली गौरव तुकाराम आखाडे वय 31 याला फटाके फोडण्यावरून व मागील कारणावरून त्यांच्या परिसरात राहणाऱ्या मित्रांनी कोयत्याने हल्ला केला। यावेळी मित्रांनीच गौरवच्या शरीरावर सपासप वार केल्याने तो जागेवरच गतप्राण झाला। घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। मृत गौरव याची पत्नी सपना आखाडे हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करून काहींना या प्रकरणी रात्री ताब्यात घेतलंय। मात्र ऐन दिवाळीच्या सणादिवशीच ही घटना घडल्याने संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलंय।